नमस्कार, आपण पाहत आहात YMS 24। आज आपल्यासोबत राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी चंद्रकांत दत्तू पाटील आपल्यासोबत आहेत। राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनाला 136 वर्ष पूर्ण होत आहेत। 28 डिसेंबर 1885 रोजी मुंबईत स्थापना झालेल्या काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त चंद्रकांत दत्तू पाटील सर्व भारतीयांना शुभेच्छा देण्यासाठी आपल्यासोबत आहेत। आपण थेट जाऊया चंद्रकांत पाटील यांच्यासोबत। नमस्कार, मी चंद्रकांत दत्तू पाटील, कल्याण डोंबिवली शहर जिल्हा OBC सेलचा उपाध्यक्ष, तसेच माझे मोहना ब्लॉकचे सहसचिव। या नात्यानं माझ्या आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनी 136व्या स्थापना दिनी सर्व भारतीयांना, तसेच माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांना, माझ्या नेत्यांना, सर्वांना माझ्या राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनी हार्दिक शुभेच्छा देतो। आणि माझ्या पक्षाचे दिवस फिनिक पक्षासारखे पुन्हा सुगीचे येतील ही आशा करतो। आणि सर्व भारतीयांना, तसेच मी एक सामान्य कार्यकर्ता, आज जवळजवळ 30 ते 25 वर्षापासून काम करतो पक्षामध्ये। आणि माझ्या पक्षाचे जे धोरण आणि ध्येय सर्व धर्मियांना एकत्र घेऊन जाण्याचे जे उद्देश आहे आमच्या नेत्यांचे, त्याला धरून मी सर्वांना सांगतो की आपण सर्व एक आहोत। आणि पक्षाची धोरणंसुद्धा खूपच चांगल्या पद्धतीने सर्वांना घेऊन, सर्व जाती धर्मांना घेऊन चालणारा पक्ष आहे माझा। आज स्थापना दिनी मी सर्व भारतीयांना पुन्हा शुभेच्छा देतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय भारत।